चंद्रशेखर व्हावं यासाठी तळमळणारा एक नेता आज किरण इंद्रा या ठिकाणी घेताना आपल्याला दिसतोय. जावळी तालुक्याचे सुपुत्र गत 2 दशकांहून अधिक काळ बोंडारवाडी धरणाच्या मंजुरीकरिता अथक कष्ट घेत संघर्ष उभे करणारे बोंडारवाडी धरण कृती समितीचे अध्यक्ष विजय मोकाशी यांचं तीव्र हृदयविकाराच्या धक्क्याने आज निधन झाले. मेढा येथे आयोजित शोकसभेत रखडलेल्या बोंडारवाडी धरणाला शासनाकडून मंजुरी घेणं हीच विजय मोकाशी यांना खरी श्रद्धांजली असेल अशी भावना व्यक्त करण्यात येत होती. जावळी तालुक्याचा प्रमुख जलसिंचन प्रकल्प कित्येक वर्ष रखडला. बोंडारवाडी धरणाच्या जलसिंचन प्रकल्पाकरिता आयुष्य वेचणारे विजय मोकाशी यांचे निधन, मुंबई येथे त्यांच्याच जन्मदिवसाचा केक कापताना आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने झालं. जावळीकरांना हा धक्का कधीच सहन होणारा नाहीये. बोंडारवाडी धरणाची जलसिंचन विभागाकडे मागणी करण्यापासून शासनाला जागा करण्याकरिता वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचं काम त्यांनी केलं. विजय मोकाशी यांचा लढा बोंडारवाडी धरणाचं पाणी जावळीतील 54 गावांच्या शेतकऱ्यांना शेतीकरिता वापरात यावं याकरिता विजय मोकाशी यांनी संघर्ष केला. या भूमिपुत्राकरिता जावळीकरांनी साश्रुनयनांनी बोंडारवाडी धरणाला मंजुरी हीच विजयराव मोकाशी यांना श्रद्धांजली ही भावना व्यक्त करत अखेरचा निरोप दिलाय.